Hi guys. मुद्दा आता तर नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय, माझ्यासोबतच्या एका नवीन प्रवासात तुमचा मनपूर्वक स्वागत. तर आजचा व्हिडिओ आपला घरातूनच सुरू होतोय, कारण आज आहे आमच्या सांगली गावची जत्रा, म्हणजे आपला श्रीदेव गिरोबाची जत्रा. गिरोबा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्याची जत्रा पण अशीच मोठ्या एकदम आगमनात धूमधडाक्यात साजरी केली जाते. आणि आज आपल्या घरी पाहुणे आले आहेत, आत्या आली आहे, मामा मामी सगळे आले आहेत, त्यामुळे घरात पूर्ण गोंधळ आहे. छोटी चिलीमिली पण आहेत, त्यामुळे सगळं घर पॅक झालं आहे. आणि आज आपण ह्या व्हिडिओत हेच बघणार आहोत, आपल्या सांगली गावची जत्रा. आपण आता थोड्या वेळाने निघू जत्रेला, जेवायचं बिवायचं बाकी आहे, जेवू बिवू आणि नंतर मग जाऊ आणि बघू कसं काय. तर ऐकताना जेवणाची तयारी सुरू आहे आणि जेवणात स्पेशल काय रे, हिरवे वाटाण्याची उसळ आणि बंधुराज आमचे शेफ हय पुरिये वाजतात, मामी शेफ जेवण वाढता, त्यांका आता रिटर्न जाऊचो सगळ्यांना, म्हणून बेगे बेगे जेवण घेतात ती. आणि हडे बघा, आते विते सगळी बसलेली आहे, धडे टीव्ही बघित आपली मस्त पैकी. तर मित्रांनो, सगळे घरात जेवायला बसलेत म्हणून आपण बाहेर थांबलोय. हा ओजस ह्याला खेळवतोय मामा आणि मामी जेवेपर्यंत. जयता आपल्या हातीनं सुखोवास खाता. ए ओजू माम का थोस सांगतो त्यांच्या लग्नाच्या गोष्टी सुरू होत, आधी ह्याचा लावचा का आधी त्याचा लावचा. कधी रेडी आहे रे, त्या उद्या आणलं तर उद्या पण बसा तयार आता. हो एक दिवस आधी याचा, दुसऱ्या दिवशी त्याचा. ए मामा मामा एकत्र लावया, खर्च कमी आतलो. एकत्र लावया, खर्च कमी आतलो. हो हो आमच्या लावया. हो अगे आमच्याकडे लावया. आता सगळ्यांचं मस्तपैकी जेवण झालंय, पाहुण्यांचं जेवण घेऊन झालंय आणि आता मी बसलोय जेवायला. आणि मम्मी वगैरे कुठेतरी बाहेर गेले, ती आल्यावर नंतर ते जेवायला बसणार. मी आता बसलोय आणि जेवणात बघाल तर आज मस्त की पुरी आहे, हिरव्या वाटाण्याची उसळ, डाळ, भात. सो असा काही आजचा मेनू आहे, पटकन जेवून घेतो आणि नंतर भेटतो. तर आता आमचं मस्तपैकी जेवण बिवून झाला आणि मामा बाहेर पडलो आज आऊ. मामा आता गोव्याक जातलो हे बघा. सो आता ह्या ते गोव्याक जातले आणि मग वाटतं आता 9 वाजले, पोहोचेपर्यंत त्यांना 11 वाजतले. आणि हे बघ ती राहू दस मा, हां ती राहू, त्यांना जाऊ दे. तेव्हा गोंधळ चाललो आणि नुसतो मामा आणि जाता. पण ओमक काय जाऊचा ना त्याच्याबरोबर, तो म्हणता मागे नाटक बघूचा. अरे काय चालला, नाही ना ओजस, बाय बाय बाय, टाटा टाटा. चला ती गेली, आता तुम्ही चला घरात. पप्पा व्हिडिओ बघतील, हाय कर पप्पा. तर मित्रांनो, मामा आता निघालो आहे ना, आता तो डायरेक्ट गोवाच जातलो. आणि आता आम्ही घराकडे गेलोय मस्त पैकी, आता फ्रेश वगैरे होऊया आणि आपण जत्रेक जाऊया. मामा जत्रेक जाऊन इलो होतो, बाया बिया पाडा निलो, आता आपण जाऊया आणि मस्त पैकी दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा परिसर फिराया, खाजा बिजा घ्यायचा त्या घ्याव्या आणि नाटक असतला त्या थोडासा बघूया. आणि आधी मी सगळ्यात जाऊन तयारी करते, कारण मस्त फ्रेश होते, कारण ते व्हायच बघणारी कोणतरी असतली सो व्हायच बरं दिसत. सो मस्त पैकी तयारी करूया आणि जाऊया आता. तर मित्रांनो, मस्त आहे की आपण रेडी झालोय आणि आता आपण जाऊया जत्रेसाठी. आणि हा पण इकडे रेडी झाला, एकदम स्वेटर वेटर घालून एकदम तयार झालाय, कारण थंडी आहे बाहेर.
तर आता आपण जाऊया गिरवाच्या देवळाच्या इथे आणि बाकीचे तयारी करतायत, तोपर्यंत आपण पुढे निघू आणि डायरेक्ट देवळाकडे जाऊन भेटू मग. हे बघा आता सगळी इलीत आणि आम्ही मॅजिक घेऊन जातो देवळाकडे. तर आमच्या घराकडसून ना गिरोबाचं देऊळ आणि आता खूप जवळ आहे, म्हणजे 1-2 मिनिटं लागतील आमच्या गाडीनं पोहोचायला, सो आम्ही लगेच पोहोचलो, काय जास्त लांब नाही. तर आम्ही पोहोचलो आता गिरोबाच्या देवळाच्या बाहेर आणि हे मात्र गर्दी बाहेर आहे. काय बघा आमचा खेळाचा ग्राउंड आहे, व्हॉलीबॉल आहे खेळा घेतो आम्ही, क्रिकेट खेळा घेतो, गाडीने पूर्ण भरलेला आणि माझा आवाज येत आहे की नाही माहीत नाही का, पण आता आपण पुढे जाऊन बघूया. नमस्कार 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 शेठ, बरे वा? नमस्कार. पप्पा इथे होते, गाडीला येत मॅजिकचे मालक ते होत, आमचा थोडं चालणार ना. येते मी दर्शन घेऊन येते, चल प्रतीक. तर हे बघा गिरोबाचं मंदिर आणि आता मी पटकन जाऊन दर्शन घेऊन येते. तर हे बघा मम्मी ऐसांना केळी घेता आणि नारळ आणि काय घेतले ना, पाती घेतले ना वाटतं, होय मस्त की देवाला म्हणून ठेवू गई आता. आम्ही दर्शन घेऊन थांबलो आणि गर्दी खूप आहे, रांगा मोठी जा आणि आता आमचा नंबर लागतो, पटकन नारळ वगैरे ठेवूया आणि बाहेर जाऊया आपण. दर्शन बिर्शन घेऊन झालंय, आता आम्ही बाहेरचा परिसर फिरण्यासाठी आता खाजं बिजं बघतो आणि काय काय आलं. चल साईराज जा घुस खय ह्याच्यावर की त्याच्यावर मिकी माउस मिकी माउस रे, अरे मिकी माउस ना तो मिकी माउस नाही तर काय. तर बघा साईराज हे जाऊ रडता आणि म्हटलं आता पाठवूया ते का, एका मुलाचे 50 रुपये घेतात हा आणि 10 मिनिटं येतात फक्त वरती खेळायला घेतो, कसले लुटतो ते बघा, बाहेरचे येतात आणि आमच्या लोकांना लुटतो नुसते. हे साईराज या वर्षी दिला या, नाहीतर दरवर्षी काही येणार ना मिकी माउस आणि हडे पाठी बसेल ना तर ह्या जम्पिंग वाला पण आहे, उडके मारतात ते उंच उंच तापण आहे बघा. हे माझा या तर हे बघा आता पालखी बाहेर काढल्यानी हा आणि देवबीव बाहेर काढल्याने ढोल बिल वाजतात जोरा जोरात. तर आता आपण वाय झडे झडे फिराया, बघूया काय काय येईल आता आणि खाजा विजा पण मम्मी घ्यायचा म्हणता मम्मी, तर खाजा विजा पण काहीतरी घ्याऊया. खाजा घेऊ थांबली ती बघा, श्री समर्थ साटम महाराज कृपा
काय घेतलं गो? चुरमुले लाडू आणि ते ओव्याचे लाडू आणि खाजे. खाजा बघा दिसा तर एकदम भारी दिसतो, पिवळा पिवळा आणि कुरकुरीत आहे. आम्ही खाल्लंय या पिवले 500, मागात दी 500 रुपये. नमस्कार नमस्कार. मुद्दम आता यो पार्ट मुद्दम टाकतेले. थँक्यू थँक्यू आपला आपला सबस्क्रायबर. ये जो चाहिए वो ले. हवाई रे हवाई छोटी हवी की मोटी कोणती हवी? ठीक हवी आहे. आणि ही घेऊया त्याला खेळायला. खेळ कोणाला मारणार? मारू दे का कोणाला? हाय मित्रांनो, दशावतारी इलेले आहेत आणि दशावतारांचा रंगकाम सुरू आहे. बघा मस्तपैकी आपलं तयारी करतात, म्हणजे आपलं मेकअप करतात आणि आता नटांमिटन नाटक सुरू होतं एक 12 वाजाचं. तर नाटक सुरू होऊ काय उशीर आहे, त्यामुळे आपण थांबायचं नाही, कारण बारके बारके साईराजांनी त्याचा झोप येतात आणि त्यामुळे जाऊ काय आता आमच्या लवकर. आम्ही आता जातो घराकडे, बाहेरच पडलो ऑलमोस्ट. तर मित्रांनो, आपलं दर्शन बिर्शन घेऊन झालं, आता आपण घराकडे जाऊया आणि नंतर भेटूया. मित्रांनो, आता आम्ही जाऊन आलोय देवळाकडून आणि छान प्रकारे दर्शन वगैरे झालं आणि गर्दी पण खूप होती. जशी आपल्या गिरोबाच्या वेळी गर्दी असते तशी बऱ्यापैकी गर्दी होती आणि दशावतार नाटक पण आहे. सो ते उशिरा होणार आहे सुरू. आम्ही काही थांबलो नाही, आम्ही आलोय सगळी फॅमिली गेलो होतो त्यामुळे जास्त उशिरापर्यंत थांबलो नाही. आता 11:30 वाजले आणि आता आम्ही रिटर्न आलोय घरी मस्तपैकी सगळं फिरून बिरून. आणि तर हेच मी दाखवण्याचा प्रयत्न केला आमच्या सांगली गावची जत्रा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आपल्या हक्काचा यूट्यूब चॅनल कोकणकर चिन्मय लॉग. सो या व्हिडिओमध्ये हेच होतं, भेटू एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय.